जोजो आणि टोनी दोन एलियन दुसऱ्या ग्रहावरून जंगलात आले होते. ते दोघेही आपल्या ग्रहावर खूप मोठी चोरी करून आले होते. जोजो, जोपर्यंत मामला शांत होत नाही तोपर्यंत आपण इथे राहू, म्हणजे कोणी आपल्याला पकडणार नाही. हो, तू खरं बोलतो आहे, पण आपण इथे या रूपात नाही फिरू शकत. आपल्याला कोणतं दुसरं रूप घ्यावं लागेल. चल या जंगलात जाऊन बघूया, कोणी भेटलं ना तर आपण त्याचं रूप घेऊन घेऊ. हो, तू बरोबर म्हणतो आहे, चल चलूया. दोघेही एलियन थोडे पुढे जातात. त्यांना दोन ससे मिको आणि पिको हे झोपलेले दिसतात. जोजो एलियन म्हणतो, बघ भावा, दोघं ससे झोपलेले आहेत, आता यांचं रूप घेऊन घेऊ आणि यांना आपल्यासारखं बनवून या यानमध्ये बंद करून टाकू, म्हणजे कोणी आपल्याला शोधत आलं तर या दोघांना सोबत घेऊन जाईल आणि यांना शिक्षा होईल. वा भाऊ वा, तू तर कमालच करून टाकली, खूप चांगला मेंदू भेटला तुला. दोन्ही एलियन सशांचे रूप घेतात आणि सशांना आपल्या यानात ठेवून आपल्यासारखे रूप देतात. सकाळी दोन्ही ससे उठतात व एकमेकांना बघून घाबरतात. अरे फेंकू, हे तू कसा दिसून राहिला, तू तर एका एलियन सारखा दिसतो आहे. हे तू काय म्हणतो आहे, वाटत तर तू आहे. काय आपण दोघं एलियन बनलो आहे? आणि बघ, आपण जंगलात पण नाही आहे, हे तर कोणती उडन तस्करी वाटत आहे. दोघे बाहेर निघण्याचा प्रयत्न करतात पण ते निघू शकत नाहीत. त्या यानांच्या चारी भिंती मध्ये ते घाबरतात. हे आपण कुठं फसलो काही लक्षातच येत नाहीये, शेवटी हे कोणी केलं आहे आणि का? तिकडे दोघे एलियन सशे बनून इकडे तिकडे फिरत होते. अरे इथे तर खूप आनंद येतो आहे, मोकळी हवा, चांगला श्वास, आता आपण इथेच राहूया. हे सर्व तर ठीक आहे भाऊ, पण मला खूप भूक लागली आहे, चला लवकर जाऊया आणि काहीतरी खाऊया. दोघे गाजरांच्या शेतात जातात आणि मजेत गाजर खाऊ लागतात. तेव्हा मुंगूस तिथे येतो व म्हणतो, अरे काय तुम्ही तुमची जागा विसरले का, जे या एरिया मध्ये आलेत, चला जा इथून, नाहीतर शेरखान येईल आणि तुम्हाला जिवंतच खाईल. कोण शेरखान? आम्ही कोणत्या शेरखानला नाही घाबरत, आला तर आला, आम्हाला काय फरक पडेल, येऊ दे तुमच्या शेरखानला. त्याच वेळी शेरखान तिथे येतो. तर तुम्ही दोघं छोटेसे प्राणी आता मला नाही घाबरत, आताच मी तुम्हा दोघा लहान प्राण्यांच्या मनात माझ्याविषयी भीती जागवतो. शेरखान दोन्ही सशांवर उडी मारतो. त्याच वेळी दोन्ही सशे उडी घेऊन शेरखानला मारतात व शेरखान खूप दूर जाऊन पडतो. शेरखान तिथून पळून जाऊ लागतो व पळता पळता म्हणतो, या दोघांच्या अंदर इतकी शक्ती कुठून आली, जे कालपर्यंत उंदरासारखे मला घाबरत होते आज माझा सिंहासारखा मुकाबला करताय, शेवटी हे कसं काय झालं मला माहित करावं लागेल. तिकडे दोन्ही एलियन सशे जंगलाच्या मधोमध जाऊन म्हणतात, सर्व जंगलातल्या प्राण्यांनो ऐकून घ्या, एकतर आम्हाला जेवण करण्यासाठी अन्न देत जा, नाहीतर आम्ही दोघं सर्वांना खूप मारणार. ससांच्या तोंडून असे ऐकून लांडगा हसू लागतं व म्हणतो, तुम्हा दोघा प्राण्यांची इतकी हिंमत की तुम्ही सर्वांवर अधिकार दाखवाल, आपल्या शरीरानुसार बोललं पाहिजे, तुम्ही छोटेसे आहात आणि गोष्टी किती मोठ्या मोठ्या करत आहात, मी आताच तुम्हाला अद्दल घडवतो. लांडगा दोन्ही सशांच्या जवळ जातो तेव्हा दोन्ही सशे मिळून त्याला लाथ मारतात. लांडगा खूप दूर जाऊन पडतो तेव्हा सर्व प्राणी खूप घाबरतात. तेव्हा सशे म्हणतात, आता कोणाला आमच्याशी पंगा घ्यायचा आहे की चुपचाप आम्हाला जेवण आणून द्यायचं आहे. तेव्हा सर्व जनावर म्हणतात, जेवण आणून देत जाऊ, तुम्ही आम्हा प्राण्यांना सोडून द्या, आम्हाला नका मारू. शेरखान फार घाबरलेला होता. माहित नाही त्या दोन सशांकडे इतकी ताकद कुठून आली आहे, मला तर काही व्यवस्थित नाही वाटत, नक्कीच काहीतरी विचार करावा लागेल. तेव्हा तो बघतो की एक एलियनची स्पेस शिप तिथे येऊन उतरते. त्याला बघून शेरखान म्हणतो, हे काय विचित्र गोष्ट आहे, मला याच्या जवळ जाऊन बघितलं पाहिजे, शेवटी आपल्या जंगलात ही कोणती गोष्ट आहे, कदाचित हे माणसांनी बिछावलेलं एखादं जाळं तर नाही आम्हा प्राण्यांना जंगलातून बाहेर काढण्यासाठी. शेरखान स्पेसशिप जवळ जातो तेव्हा त्यातून एक एलियन बाहेर येते आणि बाहेर येऊन म्हणतो, ऐका, आमच्या ग्रहातून दोन एलियन चोर या जंगलात आलेले आहे, मी त्यांना पकडण्यासाठी आलो आहे,
काय तू त्यांना पाहिलं? नाही नाही, इथे तर कोणी एलियन नाही. मी या जंगलाचा राजा आहे. जर इथे कोणी एलियन होसता तर मला माहित असत. तेव्हा शेरखानला त्या दोघा सशांच्या हरकती लक्षात येतात व तो म्हणतो, आमच्या जंगलामध्ये एलियन तर नाहीये, पण अचानक आमच्या दोन सशांमध्ये इतकी ताकद आली आहे की त्यांनी मला लाथ मारून खूप दूर फेकून टाकलं. हे ऐकून एलियन शिपाई म्हणाला, काही पण असो, ते दोघं टोनी आणि जोजोच असेल ज्यांनी तुला मारलाय. त्यांच्याकडे अशी शक्ती आहे ज्याने ते कोणाच्याही शरीरात जाऊ शकतात. ठीक आहे, चल आपण त्यांना शोधूया. एलियन शिपाई आपली ट्रॅकिंग मशीन काढतो व स्पेस शिपला ट्रॅक करू लागतो. मग त्यांना जोजोच्या स्पेस शिपची जागा कळते. एलियन शिपाई शेरखान सोबत त्या स्पेस शिप मध्ये जातो आणि बघतो दोन्ही एलियन त्या शेप मध्ये बंद आहेत. अरे याच्या आत तर माझे दोन्ही एलियन बंद आहेत, मी यांना घेऊन जातो. जशी एलियन शिपाई दोन्ही मिकू आणि पिकूला सोबत घेऊन जाऊ लागतात तेव्हा दोघे अतिशय घाबरून म्हणतात, अरे 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 आम्ही तुमचे वाले एलियन नाही आहोत. आम्ही दोघं तर ससे आहोत. माहिती नाही आम्ही दोघं कसे एलियन झालो. आम्ही दोघं किती दिवस झाले या स्पेसशिप मध्ये आम्ही बंद झालेले आहोत. तेव्हा एलियन शिपायाच्या सर्व लक्षात येतं की दोन्ही एलियननी सशांचे रूप धारण केले आहे आणि दोन्ही सशांना एलियन बनवले आहे. मग एलियन शिपाई शेरखानला म्हणतो, शेरखान तुम्हाला माझी मदत करावी लागेल, तेव्हाच मी त्या दोघांना पकडू शकेल. हो का नाही, मी आणि माझे जंगलातले सर्व तुमची मदत नक्की करणार. सर्व प्राणी मिळून युक्ती करतात व स्पेस शिपला झाडाच्या मागे लपवून ठेवतात व त्यांच्या दरवाजांना पण पत्त्यांनी सजवतात. जसे ते फक्त एक पानांचेच घर आहे. मग त्या दोन सशांजवळ जाऊन म्हणतात, ऐका आम्ही तुम्हाला एका अटीवर जेवण देऊ, शेवटी खूप चांगलं जेवण देऊया आणि तुम्हाला इथला राजा पण बनवू आम्ही. पण आमची एक अट आहे, कोणी पण बहादूर आणि ताकदवर प्राणी या घराच्या अंदर नाही जाऊ शकला. काय तुम्ही दोघं या घराच्या अंदर जाऊन दाखवू शकता? हे कोणती मोठी गोष्ट आहे, आम्ही आताच त्याच्या अंदर जाऊन दाखवतो आणि मग आम्ही दोघं तुम्हा सर्व प्राण्यांवर राज्य करू. दोन्ही सशे घराच्या आत घुसतात तेव्हा एलियन शिपाई दरवाजा बंद करतात. दोघे एलियन आत जाताच आपल्या असली रूपात येतात. अरे आपण तर पुन्हा एलियन झालो, असं वाटतं की आपण पकडल्या गेलो. तुम्ही दोघांनी खेळी तर खूप चांगली खेळली, पण माझ्या समोर तुमची खेळी टिकली नाही. यू आर अंडर अरेस्ट. अरे आम्हाला तर चांगलं करा, आम्हाला ससा बनायचं आहे, आम्हाला एलियन नाही बनायचं. मग एलियन शिपाई दोन्ही एलियनला त्यांच्या असली रूपात वापस घेऊन येतो. तुमचा खूप खूप आभार. आता या दोन्ही चोर एलियनला तुम्ही इथून घेऊन चालले जा आणि यांना इथे कधीही येऊ देऊ नका. यांनी आमच्या सोबत आणि जंगलातल्या प्राण्यांसोबत खूप वाईट केलं आहे. एलियन शिपाई दोन्ही चोर एलियनला घेऊन वापस जा. मग जंगलातले सर्व प्राणी आनंदाने निश्वास टाकतात. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.